कृष्ण गोविंद गोविंद गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद। हे संग सारिले या रूपया नंते पुढे ही बहुत करणे आहे। देवाने सोंग सारलं, सगळ्या गोपाळांना एकत्र केलं आणि तो काल्याचा प्रसाद देवाधिकांना प्राप्त होत नाही। आज ओसव अमरापती काला पावया येते, देव विसरते देह भावा, पुला देवांना पाहायला भेटत नाही, तो काला या गोरसई ग्रामस्थांकडून मिळतोय। पुन्हा एकदा मी या गोरसई गावातल्या नवतरुण मुलांना, त्यांचे विविध प्रकारचे इथे ग्रुप्स आहेत, त्या प्रत्येकाला धन्यवाद देतो। कॅमेरामन असतील, एक गायक वृंदांचा एक परिसर असेल, धन्यवाद देतो। महिला मंडळ रात्रभर यांनी भाजी चिरलेली आहेत आणि खूप सेवा केलेली आहे, सगळ्यांसमोर नतमस्तक होतो। शेवटची दोन वाक्य ऐका। आम्ही नव्हतो तेव्हाही सप्ते होत होते, आम्ही आहोत तरी सप्ते होतात। याचा अर्थ आहे की आम्ही नसलो तरी सप्ते होतील, जर आम्ही नसलो तरी होणार आहेत ना, मग आम्ही असताना त्याचा भाग घेतला पाहिजे। एक, मग भाग घेणारे कोण, भाग घेत असताना कोण येतं कोण नाही येत याचा विचार करू नका। आहेत त्यांच्यासह आणि नाहीत त्यांच्याशिवाय कार्य करायला आपण शिकलो पाहिजे। आणि म्हणून प्रभू करो, शेवटचं माझं मागणं की या भिवंडी शहरातून अनेक गावातून मी अमने लोणार परिसर असेल, काशे कालेर काशेली पूर्णा राहणार असा एक परिसर असेल, इकडचा पारिवली कोलिवलीचा परिसर असेल, अशा भिवंडी शहरातून मी वारंवार येत असतो आणि फार प्रेम करणारी ही मंडळी या भागातही मला सापडली। तर एवढीच प्रार्थना आहे की ईश्वर करो, तुमच्या जीवनात जो काही धर्माचा आचरण घडतो तसंच आचरण माझ्या जीवनात घडो, अशा तुमच्या आशीर्वादाच्या अक्षता माझ्या डोळीवर पडत असा सद्भाव व्यक्त करतो। आणि वाघ पुष्प परममात्म्याच्या चरण कमलावर समर्पित करून मी इथेच थांबतो। विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय नाम बोलिले बोले रे। नंतर बोल, थांबा थांबा, अंडी पण फोडायची आहे, अंडी फोडली की लोक उठतील। आणि म्हणून त्या अगोदर काही इथे मंडळी उपस्थित आहेत त्यांना आधी सन्मानित करू। आमचे गंगाधर दादा, सोमनाथजी भोईर आणि रोशन भोईर, रोशन भोईर यांचा पाय कापायचा होता, इथे उपस्थित आहेत, त्यांचा पाय कापायचा होता, त्यांच्या पायाला काहीतरी कॅन्सर झाला होता त्या काळात, आणि डॉक्टरांनी सांगितलं तुम्ही परवा या, तुमचा पाय कापण्यात येईल। जाण्यापूर्वी त्यांनी मला फोन केला, मला म्हटलंय महाराज आता पाय कापायचा मला फार दुःख होतं। मी म्हटलं किती पाय कापायचे आहेत रे, म्हणे एक। अरे एक पाय कापला ना तरी मग दुःख करण्याचं कारण काय आहे, काही लोकांना जन्माला आल्यापासून पाय नाहीत। आणि तसेच ते हॉस्पिटलला गेले आणि डॉक्टरांचा नेमच बदलला। डॉक्टर म्हटलं थोडे दिवस थांबा, पाय बरा होतो का बघू, पोईजन पकडता का बघू। आणि ज्या डॉक्टरांनी निर्णय घेतला तर कापायचा, त्याच डॉक्टरांनी निर्णय घेतला थोडे दिवस थांबा थोडे दिवस थांबा, आजही त्यांचा पाय कापला नाही। आमचे मित्र आहेत, आम्ही एकत्र पुणे शहरातून आणि एम एची कार्य केलेली आहेत। मी या गावचे माजी सरपंच गजानंद दक्केने यांना विनंती करतो की या तिन्ही मंडळींचा आणि सन्मान करायचा आहे। या बाई इथे शाली इथे शंका लवकर उठा उठा, एक एक फोटो घ्या। चला लवकर या, गंगा लवकर या, त्यांना सांगा फोटो काढायला। आदरणीय आवरे साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांनाही मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठाकडे यायचे। आवरे साहेब जे शिर्डी बाबा साई बाबा संस्थानाचे आणि अध्यक्ष पदावर आहेत, नवी मुंबईतले एक मोठे उद्योगपती, सम्राज्य भोईर, लवकर चला लवकर। उंबारली गावातून जाणीव नावाच्या आश्रमाची ज्यांनी सुरुवात केली ते मनोजी पांचाल
इथे उपस्थित आहेत त्यांनाही आम्ही सन्मानित करू इच्छित आहोत. त्यांनी त्याचा सन्मानाचा स्वीकार करावा. आदरणीय सुरेशदादा काशीनाथ हावरे साहेब, नवी मुंबई उद्योगपती तथा शिर्डी साईबाबा संस्थानाचे अध्यक्ष, यांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठाकडे यायचं आहे. आजच्या कार्यक्रमाला खास करून आमचे गायनाचार्य अनंताजी महाराज पाटील बेतवडे यांच्या पत्नी देखील उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी समोर यायचं आहे. त्यांना सन्मानित करण्याकरता आमच्या सुनीताताई पाटील या येत आहेत. या सुनीताताई लवकर या. अनंत महाराज कुठे? लवकर या. या लवकर. कोणीतरी येतं लवकर. उठा. सुरेश काशीनाथ हावरे साहेब, नवी मुंबई उद्योगपती यांचं आगमन होत आहे. त्यांच्या स्वागतासाठी गावातील काही वरिष्ठ मंडळी या कार्यरत असतील. प्रभावती प्रभाकर ठाकरे सरपंच, आता नवोदित सरपंच आहेत. दत्तू कसरुकेने, बाळकृष्ण विठ्ठल ठाकरे, गजानन पदुकेने, बालाराम कसरुकेने, देऊ लहू पाटकेने, अशोक अप्पा केने, नारायण नामदेव केने, सुभाष नामदेव केने, सुरेश देऊ केने, आत्माराम दादू केने, रविकांत हरी हरी केने, आत्माराम बालाराम केने, शरद काशीनाथ ठाकरे, प्रकाश नारायण घोटकर, सदानंद दुंदे केने, दिलीप महादेव केने, सुरेश सीताराम केने, बाबूराव सकाराम केने, लहू बाबूराव ठाकरे, सुरेश सकाराम घोटकर, पंडित पांडुरंग केने, गजानन कसरू केने आणि डॉक्टर तानाजी बाबूराव केने, की ज्यांची मला वाटतं या मंदिराकरता आणि भूमिदान केलेलं आहे. आणि शेवटचं नाव आहे सुरेश बलिराम भोईर. या सगळ्यांना मी विनंती करतो की साहेबांचा सन्मान करायला या. आपल्या जाणीव नॅशनल मुंबई शहरातून, नवी मुंबई शहरातून एक उद्योगपतीच्या यादीमध्ये मोठं नाव सुरेश दादांचं. आम्हाला शिर्डीला गेलं की अगोदर त्यांची आठवण होते. फक्त साहेबांना मी अशी विनंती करीन की या भागामध्ये, या भागामधून त्यांना आधी सन्मानित करा. साहेब, तुमच्या नावामध्ये सूर आणि यश पण आहे. सूर देवत्व पण आहे आणि यश पण आहे. जर यदा कदाचित तुम्ही या भागात आलात आणि या भागाचा कायापलट करण्याचा प्रसंग आला, तर आमचं एकच वाक्य आहे का, आमची माणसं, आमची आई आमची जागा आहे. आणि ज्या दिवशी आमची आई जाईल ना, त्या दिवशी आम्ही पोरके झालेले असू. त्यामुळे असं अग्रीमेंट करतानाच विचार करा की आमच्या पिढ्यानपिढ्या आम्हाला तुमचं नाव काढता येईल. बाकी ह्या गावचा मी नाही, पण ह्या गाव माझा आहे. आणि म्हणून आमच्या गावातल्या एकाही माणसाची कुठल्याही प्रकारची वाद, कुठल्याही प्रकारची एकमेकाबद्दलचा मत्सर न होता आदरच निर्माण होईल. असं एखादं कार्य तुमच्याकडून घडलं तर मला वैयक्तिक आनंद वाटेल. आणि तशी बुद्धी, तशी सद्भावना तुम्हाला शिर्डीचे साईबाबा देवो, असा भाव मी या ठिकाणी व्यक्त करतो. अंडीचा अभंग होईल आणि अंडी फुटेल. आधी अंडी फुटेल, नंतर आरती होईल. विनेवाल्यांनी या. मी गंगाधर दादांना इथं आमंत्रण करतो. हा एक मिनिट, कोणी उठू नका, जरास बोलायचं. ठीक आहे. अंडी फुट, एकदा मसा फुटला की लोक थांबत नाही. त्याने अंडे काय नाही, थांबा करून घेतो. मी सुरेश दादांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं मनोगत आमच्या समोर व्यक्त करावं. सुरेश दादा, या गावचे आमचे मित्र विलास दादा केने, आतिशजी पाटील, सर्व ग्रामस्थ मंडळी, सरपंच, ग्रामपंचायतचे सदस्य, आदरणीय महाराज, उपस्थित माता भगिनी आणि बंधूंनो, मला खूप आनंद झाला या ठिकाणी आल्यानंतर जेव्हा पाहिलं की गेली 34 वर्ष हा सप्ताह या गावात सुरू आहे.
34 वर्षाचा काळ हा काही छोटासा काळ नाही आहे, खूप मोठा काळ आहे आणि खूप मोठं काम आहे सप्ताह सुरू ठेवण्यासारखं. आणि म्हणून इथल्या तरुण मंडळींना आयोजकांचं मी मनापासून अभिनंदन करतो. मित्र, आपल्याला माहिती आहे की देवाची आठवण आपल्याला केव्हा येते. असं म्हणतात, आला ताप तर देव माझा बाप आणि गेला ताप तर मी त्याचा बाप. म्हणजे संकट संपलं की मग आपल्याला काही आठवण येत नाही. दुःख असेल, आपत्ती असेल, काही त्रास असेल, तेव्हाच आपल्याला देवाची आठवण येते. आणि म्हणून कबीर, संत कबीर म्हणतात की दुःखमे सुमिरन सभी करे, सुखमे करे न कोय. जो सुखमे सुमिरन करे तो दुःख काय को होय. म्हणजे माणसाचे हातपाय धडधाकट असताना जर आपण देवाचं स्मरण केलं, आराधना केली, पूजा अर्चा केली, तर आपल्याला दुःख येणारच नाही. मग दुःखात स्मरण करण्याची गरजच पडणार नाही. आणि म्हणून नामस्मरण, देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. महाराजांसारखे विभूती आपल्या गावात येतात, खरं हे आपल्या गावाचं भाग्य आहे आणि पुण्यलाभ गावाला होतोय. या गावाशी माझं नातं आता जुळते आहे महाराज. आणि ज्या ज्या गावात हावरे जातात ते गाव आपलंसं करून घेतात आणि हावरे त्या गावचे होतात. आम्ही अनेक माणसांसाठी घरं बांधलेले आहेत, पण गोरसाईने माझ्या मनात घर केलेलं आहे. आणि म्हणून या गावात मी जेव्हा केव्हा येईन आणि जे काही विकास करीन ते या गावाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. या गावात एकही बेरोजगार राहणार नाही. प्रत्येक माणसाला उद्योग, व्यवसाय, काहीतरी काम हाताला मिळेल याची काळजी आपण करू. आणि तरच मी या गावात येईल, नाही तर मग या गावात येणार नाही. आणि म्हणून मी पहिल्यांदा विलास केनी साहेबांशी जेव्हा बोललो की जे काय आपण करू ते मिळून करू, हे हावऱ्यांचं काम नसेल, हे आपलं काम असेल. गावाचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. महाराज, शेतीवर जगणं आज कठीण झालेलं आहे. शेतकरी आत्महत्या करायला लागलेले आहेत. आणि म्हणून साई मंडळाने सुद्धा आम्ही घोषणा केलेली आहे की आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या पाठी साई संस्थान उभं राहील आणि त्यांच्या कुटुंबांना रोजगार आणि मुलांना शिक्षणाची व्यवस्था हे साई संस्थान करणार आहे महाराष्ट्रातलं. तर म्हणून शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. 10-15 रुपये किलो भाजीचा भाव झाला की लोक ओरडायला लागतात. 10-15 रुपये भाजीचा भाव शेतकऱ्याला परवडेल कसा? त्याचं उत्पादन खर्चही निघत नाही. मग याचा विचार कुठेतरी झाला पाहिजे. आणि हा विचार आपण करू, एकत्र काम करू, या गावाचा विकास करू, एवढंच मी आपल्याला सांगू इच्छितो. मला बोलवलं, माझा मान सन्मान केला. अमित साहेबांनी मी सांगितलेलं आहे की गावासाठी आणि मंदिरासाठी जे काय करणं आवश्यक असेल ते आपण करू, तो माझा शब्द आपल्याला असेल. मंदिरासाठी आणि गावासाठी जे काय करणं आवश्यक असेल ते आपण करू. मी 2-3 दिवसाच्या कथेतून एक वाक्य बोलून चाललो होतो की या गावात मी पाणी आणल्याशिवाय राहणार नाही. आणि पाणी व पाणी कोणती मोठी गोष्ट आहे. फक्त पाणी घेत असताना त्यांची जी काही बिलं आहेत ती भरण्याची जबाबदारी आपली आहे. आम्ही रस्ते बांधून देऊ, पण रस्त्याच्या बाजूला गटर आहे ती तुंबली तर ती साफ करण्याची जबाबदारी गोरसाईवाल्यांची आहे. हे पण गोरसाईवाल्यांनी विसरू नये. साहेबांनी शब्द दिला, साईच्या साहेबांनी शब्द दिला आणि सईच्या गोर गावाला दिला, त्यामुळे मी त्यांना धन्यवाद देतो. हा गावच सई आहे, कारण हा गाव खऱ्या अर्थाने गोर आहे आणि म्हणून याचं नाव आहे गोरसई. अशा या गावामध्ये आपण सगळे दिग्गज इथे उपस्थित आहेत. साहेब, या गावामध्ये सगळे मिळून मिसळून आहेत आणि माझ्यावर तर आत्यंतिक प्रेम. मला गावामध्ये फिरत असताना 8-10 वेळा चपलाच काढायला लागतात, कोणी दारात येणार पाया पडणार. फार प्रेम, फार आदर करत असतात ही मंडळी आणि इथे उपस्थित आहेत. आवरे साहेबांबद्दल मी एकच वाक्य बोलेन, नवी मुंबईमध्ये तग धरून उभे असणारे एक उद्योगपती आहेत आणि ज्यांच्याबरोबर साईबाबा आहे ते निश्चित हे कार्य करतील. फक्त ते काम कसं करून घ्यायचं ही आपली जबाबदारी आहे. आपल्यात जर येवेदावी असती तर त्यांना ते काम करता येणार नाही. या काही गोष्टी मी स्पष्ट क्लिअर करून घेतो आधी. आणि ते जर तुमच्यात झाले तर तुम्ही काही येवेदावे करत राहू नका. मला एक फोन करा, मी येतो. कोणाला कुठं आदलाचा प्रेमानं ते मला कळतं. माझ्या प्रेमास्तव तुम्ही ते ऐकता आणि म्हणून ते करूया. पाणी मिळेल
तुमचा रस्ता होईल, तुमचे गटर होतील आणि तुम्ही उंच अशा इमारतीमध्ये पण राहाल अशी या मारुती रायांची इच्छा आहे. हे मंदिरही बदललं जाईल, मोठमोठ्या कथाही होतील आणि सगळ्यांनी त्यासाठी एकत्र आलो पाहिजे. आणि एकत्र येण्याचा प्रसंग म्हणजेच काला, आणि या कालाच्या प्रसंगात आपण सगळे उपस्थित आहोत. फक्त अंडी फुटली जाईल हा विनंती अंडीला लावा. आमचे गंगाधर दादा, गंगाराम दादा इथे उपस्थित आहेत, संप्रदायामध्ये एक वजनदार माणूस आज खास करून इथे उपस्थित आहेत. मी त्यांना या शिंकी फोडण्याकरता आमंत्रित करतो. आवरे साहेब तुम्ही पण एकत्र एकत्र. हरी शंकी बोला. शंकी लावले दुरी होतो तिघांचे हरे, तुम्ही वारे दोही करे मुख पसरणे कडे, हावारे दोही तुम्ही वारे दोही करे मुख पसरणे कडे, हा तुका मने ठोका उडे येता थोड़ा. धरून ठेव, पकडून ठेव, खाली पडेल प्रसाद, खाली पडेल. नारला खाली फोडा, मारा पटका नारलाचा. आय कंठी धरिला कृष्ण मणी अवघा जनी प्रकाश, वाकुली ब्रह्माधिका उत्तम लोका दाखवू ते कमे का वैष्णविका. अ तू का मने भूमंडली, तू का मने भूमंडली, बादलों का रूप लेके परते हलके हलके, मिले सुर मेरा तुम्हारा वैष्णवनी का संभ्रम, वैष्णवनी का संभ्रम, वैष्णवनी का भजे हरि को सदा, जो भजे हरि को सदा सोई परम पद पाएगा, सोई परम पद पाएगा. अरे की दर्पण को सफा कर ले, दूर करे अभिमान को, आ कहो गुरु के कदम की वो प्रभु मिल जाएगा, सोही परम पद पाएगा, सोही परम वैष्णवनिका संभ्रम, वैष्णवनिका संभ्रम. Oh,
संभ्रम दुनिया है दुनिया उल्टी है झूठी संगत मत करना खोटी सगा भाई को बुरा बोले साले तो सनमाने बाय बाप दिगमागे ससुर को जमकाने कहत कबीर सुनो भाई सागाद दुनिया भली है दीवानी अरे महादेव को छोड़ दिया उजवा जाए भवानी वैष्णवनी का सजना काला नाही विचारिला ठिकाण म्या फुला परद महाराज तुका मने ज्ञानेश्वराला कपाया पैकी करा परद महाराज दैव योग सावले ती गुरुचरण पावले जय देव जय देव जय
सद्गुरुनाथ वामन बाबा चरणे ठेवी तो माथा सत्रान उड्डान हुंकार वदने कैडल मल भूमंडल सिंधु जल गगनी कराले ब्रह्मांड धाके त्रिभुवनी सुरवर्ण निषाचर कराल पल्ली जय देव जय हनुमंता व स्वामी हनुमंता तुमच्याने प्रसादे नाली कृतांता जय देव दुमदुमले पाताळ उडिला मृत शब्द कर्तरले दंडेला मानेला खेद कराले प्रवादा उडगण उच्छद रावी रामाता शक्तीचा बोध जय देव जय हनुमंता व स्वामी हनुमंता तुमच्याने प्रसादे नाली कृतांता जय देव अलिंग टंगण वनीन चरण नडल्यान पायन प्रेमे अलिंग नानंद मागणे ते एक तुझ प्रति आहे देशील तरी कोणी उठू नका दोन तीन तू कामने आता उदार तू होई मज ठेवी पायी संतांची या संतांची मज दे आणि कजू जे काही माग तू ज्ञान देव तू काढ शेवटची सूचना राहिली मुद्दाम मी ठेवली आहे आमचे मित्र कल्याण गावातून शिशुपाल दादा पाटील इथे उपस्थित आहेत मी त्यांना विनंती करतो की त्यांनी सन्मान स्वीकारण्याकरता इथे यायचे आहे शिशुपाल दादांचा सन्मान करतायत जागेवरून कुणी उठू नये उठू नका जागेवरच थांबा या शिशुपाल दादा या 10-15 मिनिटं फक्त इकडे थोडासा वेळ आपला घेतला जाणार आहे या ठिकाणी काही मंदिरात कुणीही नारळ फोडू नये कुणालाही नारळ जर फोडायचे असेल तर त्यांनी इकडे पिंपलाच्या झाडाखाली बाहेर येऊन नारळ फोडायचे आहेत मंदिरात कुणीही नारळ फोडू नये मी येतो ना सकाळी कामावरती मी कामावर जाणार या ठिकाणी स्वागत समारंभाचा कार्यक्रम होणार आहे आपण 10-15 मिनिटातच आपण हा कार्यक्रम आटोपणार आहे या ठिकाणी मी विनंती करेल उमेश गोरसई गावातील मान्यवर उमेश भोईर मला भेटा जरा उमेश या ठिकाणी जे आपल्या समोर काही ज्येष्ठ नागरिक बसले असतील मी काय सर्वांची नावं नाही घेत त्यांनी या ठिकाणी एका साईडला यायचं आहे स्टेजच्या बाजूला या ठिकाणी स्वागत समारंभाचा कार्यक्रम घेण्यात येत आहे त्याच्यासाठी आपण अजून मान्यवरांचं स्वागत करायचं आहे म्हणून माझी विनंती असेल की या ठिकाणी जे ज्येष्ठ नागरिक आहेत गोरसई गावातील त्यांनी या ठिकाणी व्यासपीठाच्या बाजूला यायचं आहे मी या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो गेले 8 दिवस या ठिकाणी रामनवमी ते हनुमान जयंती असा अखंड हरिनाम सप्ताह उमेश भोईर मला भेटा साजरा होत आहे आणि या आज कार्यक्रमाचं 9वा दिवस काळ्याच्या कीर्तनाने या कार्यक्रमाची सांगता होत आहे या कार्यक्रमासाठी आपणास वक्ते म्हणून लाभलेले समाजरत्न हबप हनुमान महाराज पाटील साहेब महाराज ज्यांच्या श्रीमुखातून आपण सतत 8 दिवस झाले कथा ऐकत आलेलो आहे मी या ठिकाणी सांगू इच्छितो जी कथा झालेली आहे मला बरंच काही अशा गोष्टी समजल्या ऐकायला आल्यात की काही लोकांना या कथा कळली नाही समजली नाही मी सांगू इच्छितो या ठिकाणी ही शिव कथा आहे शिव समजणे एवढं सोपं गोष्ट नाही आहे फक्त एवढंच आहे आपणास शिवाची जाण झाली शिव का आहे एवढंच जरी जाणलो तरी भरपूर आहे महाराजही बोलून गेले होते की शिव कथा आहे तुम्हाला शिव समजलं फक्त हेही भरपूर आहे त्याच्यामुळं काही मला अशी गोष्टी आढळल्या की काहींना थोडंसं गावातील मंडळींना असं वाटत होतं की काय महाराजांनी या ठिकाणी काही स्वागत सत्कार केले कोणाला थोडंसं महाराजांना थोडंसं असं त्या बाबतीत पण वाटलं की कुणीतरी काहीतरी थोडंसं असं बोलून गेलं पण मी या ठिकाणी
महाराजांना सांगू इच्छितो, महाराज या ठिकाणी हे जी समोर जी बसलेली जेवढी जी पब्लिक आहे, ज्या महिला वर्ग आहेत, ग्रामस्थ वर्ग आहे, तरुण वर्ग आहे, हा सगळा आपल्या प्रेमा खातीर या ठिकाणी उपस्थित आहे। हा सर्वांचा आपल्यावर खूप आदर आणि प्रेम आहे। जर का या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये कोणा व्यक्तीकडून आमच्या ग्रामस्थाकडून नवतरुणाकडून एखादा काही चुकीचा बोल निघाला असेल, काही चुकला असेल, तर मी या ग्रामस्थांच्या वतीने, या गावाच्या वतीने आपणास एक क्षमा मागतो। जर काय असं झालेलं असेल, आपल्याला दुखला असेल, तर आम्हास माफ करावं आणि आमचं हे पोटात घालावं अशी मी विनंती करेल। मी या ठिकाणी आवर्जून या ठिकाणी उपस्थितांना सांगू इच्छितो की सतत 8 दिवस झाले या ठिकाणी आपल्या या गोरसईच्या नगरीमध्ये, या भूमीमध्ये बरेचसे असे मान्यवर येऊन गेले की ज्यांची नावं घेणे मला असं वाटतं अनिवार्य आहे, येऊन गेलेले आहेत, नावंही महाराजांनी त्यांचा सत्कारही केलेले आहेत। पण प्रामुख्याने सांगू इच्छितो या ठिकाणी कथेसाठी काही जे आले नसतील त्यांनाही माहिती होणं गरजेचं आहे, कारण ह्या ज्या व्यक्ती येऊन गेलेल्या आहेत या सामान्य व्यक्ती नाहीत, या अशा व्यक्ती आहेत ज्यांचा आपल्या परिसरामध्ये एक वजन आहे। आणि या व्यक्तींचं नावं मी एक घेत आहे, त्यांचं फक्त मी शब्दसंमरणानेच या ठिकाणी स्वागत करेल, कारण ही व्यक्ती या ठिकाणी येऊन जाणे या आपल्यासाठी एक भाग्याची गोष्ट आहे, गोरसई गावासाठी भाग्याची गोष्ट आहे। या ठिकाणी विष्णुदादा महाराज पनवेलवरून येऊन गेलेले आहेत, अबप मनोहर पापडीचा पाडा आणि त्यांचा पूर्ण परिवार या ठिकाणी येऊन गेलेला आहे, श्री रामसेठ पेंगरचे हेही या ठिकाणी येऊन गेलेले आहेत, महानंद बाबा काल्लेर हेही या ठिकाणी येऊन गेलेले आहेत, महंत चिंतामणी महाराज दिंडीगड ज्यांना आपण परिचित आहात, या एवढ्या मोठ्या व्यक्ती या ठिकाणी येऊन गेलेल्या आहेत, महंत भगवताचार्य बालकृष्ण महाराज पाटील डोंबिवलीवरून हे या ठिकाणी आले होते, तेही या ठिकाणी येऊन गेलेले आहेत, श्री महेशभाई पाटील सांगरली डोंबिवलीचे जे नगरसेवक आहेत तेही या ठिकाणी येऊन गेलेले आहेत, जे डी मात्रे सोनारपाडा जे सप्ताह करत असतात त्यांच्या सप्ताहाला आम्ही गेलो होतो कथेला, तेही या ठिकाणी येऊन गेलेले आहेत, अबप श्री रामदास महाराज चौधरी काटई डोंबिवली हेही या ठिकाणी आलेले आहेत, यांचे आपल्याकडे चरणस्पर्श झालेले आहेत, अबप सौ उज्ज्वलाताई ओवळीवरून आल्या होत्या, अबप संगीता बजाके याही या ठिकाणी येऊन गेलेल्या आहेत, हरिदास महाराज पाटील घेसर हेही या ठिकाणी आले आहेत, अनंता महाराज पाटील गायनाचार्याचे पितवडे हेही या ठिकाणी आलेले आहेत, विश्वनाथ भंडारी हिंदुटणे, त्यानंतर 27 गावाचा युवा मोर्चाची संघटना आहे त्या संघटनेचे सदस्यही या ठिकाणी येऊन गेलेले आहेत, महाराजांचा परिवार या ठिकाणी येऊन गेलेला आहे, त्यांच्या बहिणी त्यांची मुलं पूर्ण परिवार या ठिकाणी येऊन गेलेला आहेत, अबप श्री ज्ञानेश्वर महाराज मात्रे काल्लेरवरून हेही या ठिकाणी येऊन गेलेले आहेत, अजित महाराज दिवे हव्य दिवे हेही या ठिकाणी आले, त्यानंतर आपले पूर्वेवरील मतदारसंघा पूर्व मतदारसंघातील आमदार रुपेशदादा मात्रे या ठिकाणी येऊन गेले आहेत, एकनाथ शेठ भगत रांजणीवरून या ठिकाणी येऊन गेलेले आहेत, आणि आत्ताच आपण नुकतेच ज्यांचे स्वागत केले श्री सुरेश हावरे साहेब म्हणजे हावरे बिल्डर हेही या ठिकाणी येऊन गेलेले आहेत। मान्यवरांनो, या ठिकाणी या सर्व मान्यवरांची उपस्थिती आपणास लाभली आहे, आपले हे भाग्य आहे की आपल्या गावात ही माणसे ही पाहुणे येऊन गेलेले आहेत। तर या सर्वांचे स्वागत करत असताना महाराजांनी काय स्वतःच्या हातून स्वागत केलेलं आहे, मी फक्त एवढंच बोलू इच्छितो, ही माणसं आपल्यासाठी या ठिकाणी लाभली ही फक्त महाराजांच्या निमंत्रणाखातील, महाराजांसाठी ही माणसं या आपल्या गावामध्ये येऊन गेली आणि आपणास या ठिकाणी प्रेम देऊन गेलेले आहेत, काही मार्गदर्शन देऊन गेलेले आहेत। म्हणून मी या सर्वांचे या ठिकाणी पुन्हा एकदा पूर्ण गावाच्या वतीने स्वागत करीन, त्यांचे आभार मानीन आणि मी महाराजांना विनंती करेन, महाराज अशा पद्धतीने आमच्या गावावर कृपा आशीर्वाद ठेवावी, अशी पाहुणे या ठिकाणी येत असतात, येत यावी अशी मी आपणाशी विनंती करेल। त्यानंतर या ठिकाणी मी स्वागताच्या कार्यक्रमाला सुरुवात करत आहे, स्वागताचा कार्यक्रम जो आहे त्यास मी सुरुवात करत आहे। या ठिकाणी मी जे आपणास समाजरत्न म्हणून लाभले आहेत, ज्यांनी ज्यांच्या उद्मुखातून या पूर्ण परिसरात रायगड भिवंडी नव्हे, कल्याण नव्हे, रायगडपर्यंत एक समाज प्रबोधनांचा पिढा अति उचललेला आहे, जे कोणत्याही परिसरामध्ये जातात त्यांचे पहिले एक जाब असतोय, एक जवाब असतोय की मी तुमच्या कार्यक्रमाला येईल पण कार्यक्रमाला मी 1 रुपया घेणार नाही, त्याच्या व्यतिरिक्त त्यांचं एक म्हणणं असतं, मी ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी तिकडची जी माणसं आहेत ती आपली करतात, ते आपलं करत असतात,
त्यांचं प्रेम, त्यांचा आदर आज या गोरसई गावामध्ये ही जी आपल्या सर्व डोळ्यासमोर जी लोकसंख्या दिसत आहेत हे त्यांचंच कारण आहे, त्यांचाच कृपा आशीर्वाद आहे. त्यांच्या कृपा आशीर्वादामुळे आज या गोरसई गाव पहिल्यापेक्षा आता जास्तपणे आपल्याला जास्त लोकसंख्येने एकत्र येताना दिसत आहे. मी या ठिकाणी समाजरत्न हरिभक्त पारायण हनुमानजी महाराज कोळेगाव यांना विनंती करेल की त्यांनी आम्हाला हे जे प्रबोधन केलेलं आहे या ठिकाणी. महाराज नेहमी म्हणत असतात, महाराज कधी पण त्यांच्या कथेमध्ये एक फक्त एक वाक्य बोलून जातात की एखादं वाक्य मी फक्त एक उदाहरण म्हणून देईल. ते म्हणतात की मंगळाष्टके गात असताना नवरी मुली ही नवरा आणि नवरी एकत्र आली पाहिजे. असे बरेचसे त्यांनी उदाहरणं दिलेत की ते असे म्हणतात हे झाले पाहिजेत. पण मान्यवरांनो या ठिकाणी मी सांगू इच्छितो ते जे म्हणतात ते जर एक लाईन मध्ये बोलून जातात आग्रह नाही करत, पण त्याचा अर्थ असा असतो तसं झालं पाहिजे. कारण ते आपल्या मानवाच्या जीवनासाठी रीतसर आणि फायदेशीर असणार आहे म्हणून ते काही वाक्य बोलून जात असतात त्यांचं आपण ग्रहण केलं पाहिजे. तर या ठिकाणी मी समाजरत्न अबप हनुमानजी महाराज कोळेगाव यांचं या ठिकाणी स्वागत करू इच्छितो. मी आमंत्रित करेल महाराजांना, आपण समोर यायचं आहे. स्वागतासाठी मी शरद ठाकरे साहेब माजी सरपंच गोरसई यांना विनंती करेल की त्यांनी महाराजांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. पुंडलिक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. तदनंतर मी आमंत्रित करू इच्छितो अबप मोतीरामजी महाराज किरवली यांच्या बाबतीत म्हणायचं झालं तर या परिसरातील ज्या जे काय या कार्यक्रमामध्ये उपस्थित सर्वांना माहित असेल ही व्यक्ती, या व्यक्तिमत्व हे अशी व्यक्तिमत्व ज्यांना दृष्टी नाहीये पण दृष्टी न होताही आणि पूर्ण त्यांच्या अपंगत्वावर मात करून या समाजामध्ये आपला एक स्वतःचा एक नाव उभा केलेला आहे असे व्यक्तिमत्व असलेले श्री अबप मोतीरामजी महाराज यांच्या बाबतीत बोलायचं तेवढं कमी असणार. कारण कला आहे त्यांच्या हातात, दृष्टी नसताना अशा पद्धतीची कला असणे सोपी गोष्ट नाहीये. ही कला काहींच्या शंभरातून किंचितच काहींच्यात असा एकच पकडला असेल की त्यांच्या अंगात असते जी हनुमान महाराजांच्या अंगात मोतीराम महाराजांच्या अंगात आहेत. त्यासाठी मी या ठिकाणी विनंती करेल मोतीराम महाराजांचं स्वागत करायचं. स्वागतासाठी मी शरद ठाकरे साहेबांना विनंती करेल त्यांचं स्वागत करायचं आहे. खऱ्या अर्थाने मोतीराम दादा नसते म्हणजे मोतीराम दादांचा हा ग्रुप सत्यविजय असेल, आपले गोरक्षनाथ असतील, अनंता महाराज, गणेश भाऊ, हरिदासजी ही मंडळी नसती तर खऱ्या अर्थाने कथेला जो रंग आलाय तो आलाच नसता. त्याचे पूर्वसुरी आघाडीचे व्यक्तिमत्व म्हणजे मोतीराम महाराज आहेत. तदनंतर मी विनंती करेल मधुकरजी गुराव कवाडवरून यांच्या बाबतीत बोलायचं झालं. गेले 34 वर्षे या ठिकाणी जो कार्यक्रम साजरा होता या कार्यक्रमासाठी 34 वर्षे ते या ठिकाणी डेकोरेशन मंडपाची व्यवस्था करत आलेले आहेत. मी या ठिकाणी संदीप ठाकरे आपण पुढे त्यांचं स्वागत करा, त्यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. त्यांना विशेष मी धन्यवाद देईल की प्रत्येक वर्षी ते आवर्जून या ठिकाणी या मंडळास ही सेवा पुरवत आलेले आहेत. धन्यवाद. तदनंतर मी आवाज देऊ इच्छितो गणेशबुवा म्हात्रे सावाद परेश अनंत केने जरा स्टेज जवळ्या. गणेशबुवा म्हात्रे सावाद वरून हे आपण या ठिकाणी यायचं आहे. आपलं या ठिकाणी यथोचित सत्कार केले जात आहे का. वरिष्ठांना मी गोरसई गावातील वरिष्ठांना मी विनंती करेल की आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. मी प्रत्येकाचं नाव इथे घेणार नाही पण हे आपलंच कार्यक्रम आहे, आपण या कार्यक्रमाचे सदस्य आहात. आपलं कर्तव्य आहे मान्यवरांचं स्वागत करणे, त्यांचे आभार मानणे, त्यांचे आभार मानण्यासाठी आणि स्वागत करण्यासाठी आपण पुढे सरसावायचं आहे. मी मान्यवरांना पुन्हा विनंती करेल की आपण या ठिकाणी जे मागे बसून उपस्थित आहेत आपण व्यासपीठासमोर यायचं आहे. तदनंतर मी आवाज देऊ इच्छितो गोरुखनाथ बजागे जे या गावचे भाचे आहेत. मी खास करून त्यांच्या बाबतीत बोलू इच्छितो. सतत या कार्यक्रमाला त्यांची उपस्थिती असते, त्यांच्या गोड आवाजाने या कार्यक्रमाची शोभा वाढवत असते. त्यांना विनंती करेल की त्यांनी व्यासपीठाकडे स्वागतासाठी यायचं आहे.
गोरखनाथ बजाके किरवली यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. गोरखनाथ त्यांचं स्वागत करत आहेत. गोरखनाथ केणे तू इकडून बोलत जा, इकडून बोलत जा. तदनंतर मी आमंत्रित करतो सत्यविजय बजाके किरवली. आपण या ठिकाणी पुढे यायचं, आपलं या ठिकाणी स्वागत होत आहे. सत्यविजय बजाके किरवली मोहन या सत्यविजय बजाके यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. तदनंतर मी आमंत्रित करेल हरिदास महाराज पाटील मुक्काम घेसर. आपण या ठिकाणी पुढे यायचं, आपलं या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सत्कार केले जात आहे. ज्यांच्या गोड आवाजाने या कार्यक्रमाची शोभा वाढली आहे, कार्यक्रमास रंग आला, हरिदासजी महाराज यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. इथल्या चाललो असा. तदनंतर मी आवाज देऊ इच्छितो अनंता महाराज पाटील बेतवडे. अनंता महाराज पाटील बेतवडे आपण या ठिकाणी पुढे सरसावायचं आहे. आपलं या ठिकाणी स्वागत आणि सत्कार होत आहे. अनंत महाराज पाटील बेतावडे. तदनंतर मी आवाज देऊ इच्छितो प्रसाद महाराज अबप प्रसाद महाराज आळंदी. प्रसाद महाराज आपणही पुढे यायचं, आपलं या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सत्कार होत आहे. तदनंतर मी आवाज देऊ इच्छितो नामदेव महाराज बजाके किरवली. आपण या ठिकाणी झालं नामदेव महाराज बजाके किरवली. नामदेव महाराज बजाके आपण पुढे यायचं, आपलं या ठिकाणी स्वागत आणि सत्कार केलं जात आहे. तदनंतर मी आवाज देऊ इच्छितो अबप शंकर महाराज बजाके किरवली. आपण या ठिकाणी पुढे यायचं आहे, आपलं या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सत्कार केलं जात आहे. मी पुन्हा एकदा गोरसई गावातील मान्यवरांना विनंती करेल की त्यांनी व्यासपीठाकडे यायचं. या ठिकाणी एक एक करून प्रत्येकी आपण यांचं सगळ्यांचं स्वागत करूया. शंकर महाराज बजाके शंकर महाराज आपण लवकर या ठिकाणी त्वरित व्यासपीठाकडे यायचं. त्यानंतर मी आवाज देऊ इच्छितो हबप एकनाथ बुवा पाटील. एकनाथ बुवा पाटील पिसे आपण या ठिकाणी पुढे यायचं आहे. आपलं या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सत्कार केला जात आहे. एकनाथ बुवा पाटील पिसे. तदनंतर मी आवाज देऊ इच्छितो मी ज्यांची ज्यांची नावं घेतो कृपया करून आपण व्यासपीठाकडे यायचं आहे, कारण आपलं या ठिकाणी स्वागत आणि सत्कार होणार आहे. तदनंतर मी आवाज देऊ इच्छितो हबप संजय भोईर लोणाड. अबप संजय भोईर लोणाड आपले या ठिकाणी स्वागत आणि सत्कार केले जात आहे. संजय भोईर लोणाड यांचं या ठिकाणी स्वागत आणि सत्कार केले जात आहे. संजय भोईर लोणाड यांचं स्वागत होत आहे. तदनंतर मी आवाज देऊ इच्छितो या ठिकाणी गेले 7 दिवस लाईव्ह कॅमेराची व्यवस्था केली, ज्यांनी या कार्यक्रमामध्ये लाईव्ह टेलिकास्ट करून पूर्ण भिवंडी तालुक्यात नव्हे तर पूर्ण यूट्यूबवर टाकून पूर्ण देशामध्ये या कार्यक्रमाचा प्रसार केला. त्याचे मी त्या आमंत्रित करू इच्छितो कल्पेश केणे यांना विनंती करेल की आपण व्यासपीठावर समोर यायचं. त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. तदनंतर मी आवाज देऊ इच्छितो तदनंतर मी आवाज देऊ इच्छितो जयराम धुंदाकेणे. आपण पुढे यायचं आहे. या ठिकाणी उपस्थित झालेले शंकर महाराज बजाके ज्यांच्या मृदुंगाने पूर्ण गोरसई गाव दुमदुमला. शंकर महाराज बजाके यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. तदनंतर मी आवाज देऊ इच्छितो जयराम धुंदाकेणे. पुढे या, पुढे जयराम धुंदाकेणे यांचंही या ठिकाणी स्वागत केलं जाणार आहे. पुढे या, पुढे जयराम धुंदाकेणे यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. तदनंतर मी आवाज देऊ इच्छितो सुभाष सीताराम केणे, जे रोज या रात्री या ठिकाणी झाडू मारून या सुशोभित करत असतात हा अंगण प्रांगण. सुभाष सीताराम केणे आपण पुढे यायचं. तदनंतर सरसभाई सदानंद केणे आपण पुढे यायचं. सरसभाई सदानंद केणे यांच्या बाबतीत बोलायचं तर सतत 8 ते 9 दिवस कार्यक्रमाच्या अगोदर कार्यक्रमाच्या नंतर सुद्धा या ठिकाणी सुशोभीकरण भांडी घासणे साफसफाई करणे हे ते मुलगी आणि आई सतत करत असतात. ऋणिता सदानंद केणे आणि सरसभाई सदानंद केणे यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. ऋणिता सदानंद केणे आणि सरस सदानंद केणे यांनी पुढे यायचं. यांचं या ठिकाणी स्वागत आणि सत्कार केलं जाईल. या कार्यक्रमासाठी
त्या स्वतःला झोकून देतात, त्यांची नोकरी करत असताना नोकरीची पर्वा न करता. तर या ठिकाणी सरपंच गोरसे गावातील सरपंच प्रभावती ठाकरे आपणास विनंती असेल आपण समोर यायचं, आपल्या हातून या मान्यवरांचं स्वागत केलं जाणार आहे, आपणही पुढे यायचं आहे. प्रभावती ठाकरे आपण पुढे यायचं आहे. ऋणिता सदानंद केणे यांचं स्वागत. मी सरपंच प्रभावती ठाकरे यांना विनंती करेल की आपण पुढे यायचं, आपण ऋणिताचं स्वागत करायचं आहे. विशेष दोघी जण करतो विशेष सांगण्याचं असं की या दोन ज्या मुलगी आहे आणि आई सतत या कार्यक्रमासाठी थांबव अंबिका मारुती किने यांना विनंती करेल आपण पुढे यायचं आहे. आपलं या ठिकाणी स्वागत सरपंच प्रभावती प्रभाकर ठाकरे हे करतील. या ठिकाणी सरपंच प्रभावती ठाकरे यांचं प्रतिभा ठाकरे यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. माजी सरपंच सुरेखा काशीनाथ केणे यांच्यातून त्यांचं स्वागत केलं जात आहे. अंबिका मारुती केणे आपण पुढे यायचं आहे, आपलं या ठिकाणी स्वागत होत आहे. लवकर ज्यांची ज्यांची मी नावा पुकरेन कारण उशीर झालेला, भरपूर भूक लागलेली आहे सगळ्यांना, आपण पटापट यायचं आहे. अंबिका मारुती केणे आपण पुढे यायचं आहे. द्वारकानाथ नारायण ठाकरे ज्यांनी या ठिकाणी स्वादिष्ट रुचकर असं जेवण केलेलं आहे त्यांना विनंती करेल, त्यांनी पुढे यायचं आहे. द्वारकानाथ ठाकरे अंबिका केणे आपणही पुढे यायचं आहे. तदनंतर सागर म्हात्रे महाराज कुंदे मी आवाज देऊ इच्छितो. सागर म्हात्रे महाराज कुंदे आपण या ठिकाणी व्यासपीठाकडे यायचं, आपलं या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सत्कार केले जात आहे. आपण पुढे यायचं आहे, ते इथे असतील तर त्यांनी लवकर यायचं आहे. सागर म्हात्रे महाराज मी ज्यांची ज्यांची नावं घेते त्यांनी जरा पटापट लवकर यायचं आहे. तदनंतर मी आवाज देऊ इच्छितो श्री प्रशांत मारुती खोडे ठाणगे आली या ठिकाणी द्वारकानाथ ठाकरे आलेले आहेत, त्यांचं या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सत्कार केले जात आहे. ज्यांनी जेवण बनवलेलं आज प्रशांत मारुती खोडे ठाणगे आली भिवंडी आपण पुढे यायचं आहे. हे काय या ठिकाणी मी प्रशांत मारुती खोडे ठाणगे आली भिवंडी आणि सागर म्हात्रे महाराज यांचं या ठिकाणी स्वागत आणि सत्कार केले जात आहे. सागर म्हात्रे महाराज प्रशांत मारुती खोडे हा यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. तदनंतर मी विशेष एक या ठिकाणी या सर्व सभागृहाला या ठिकाणी उपस्थित सर्वांना सांगू इच्छितो. या ज्या कुमारिका आहेत ज्यांनी या ठिकाणी आपल्या रांगोळीच्या कलाकृतीने या ठिकाणी जो सुशोभीकरण केलेलं आहे आणि या मंदिरासाठी जी शोभा आणलेली आहे, मी आवाज देऊ इच्छितो कुमारी सारिका दिलीप केणे आणि कुमारी रेश्मा विश्वनाथ ठाकूर ज्या रांगोळीसाठी या ठिकाणी रोज एक सुंदररित्या रांगोळी बनवत असतात, त्याचबरोबर त्यांच्याबरोबर विनोद सुरेश केणे यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर या ठिकाणी रोज रांगोळीच्या जी सुशोभीकरण केली जाते, या परिसरात जो सुशोभीकरण केला जातो यांच्या हातून केला जातो, यांचं या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सत्कार केला जात आहे. सारिका दिलीप केणे, रेश्मा विश्वनाथ ठाकूर आणि मी आवाज देऊ इच्छितो विनोद सुरेश केणे आपण या ठिकाणी पुढे यायचं आहे. हेही रांगोळीच्या माध्यमातून आणि आपल्या कलेच्या फुलांच्या माध्यमातून मंदिराचं सुशोभीकरण करण्याचं काम करत असतात, त्यांना मी विनंती करेल. विनोद सुरेश केणे आपण पुढे यायचं आहे. तदनंतर मी या ठिकाणी आवाज देऊ इच्छितो ज्यांनी या ठिकाणी ज्यांनी आणि त्यांच्या परिवाराने या ठिकाणी हा जो कार्यक्रम होत आहे या ठिकाणी जी जागा आहे या मंदिरास दान दिलेले आहे, भूदान केलेले आहे, सुरेश केणे आलेले आहेत, त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. सुरेश केणेंचं स्वागत होत आहे. मी आवाज देऊ इच्छितो डॉक्टर तानाजी बाबूराव केणे आणि त्यांचा परिवार डॉक्टर तानाजी बाबूराव केणे नरेश केणे या ठिकाणी आलेले आहेत, नरेश केणेचं स्वागत करायचं. आता नाव आहे ना नरेशचं नाव नाही.
डॉक्टर तानाजी केणे आणि परिवार. डॉक्टर तानाजी केणे आपण इथे असाल, आपण पुढे यायचं, आपलं या ठिकाणी यतोचे स्वागत आणि सत्कार केले जात आहे. ज्यांनी या ठिकाणी भूदान केलेले आहे असे व्यक्तिमत्व असलेले दिनेश केणे आलेले आहेत, त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात. दिनेश केणेचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. रवींद्र हरिकेणे यांना विनंती केली त्यांचं स्वागत करायचं आहे, ज्यांनी या ठिकाणी भूदान केलेले आहे आणि हा कार्यक्रम सुशोभीकरण करण्याचा एक मोलाचा वाटा उचललेला आहे, घारीचा वाटा उचललेला आहे गावासाठी, त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. तदनंतर मी आवाज देऊ इच्छितो काकर आर्टिस्टसाठी ज्या उपस्थिती लाभलेल्या असत, बलिराम तुकाराम केणे यांना विनंती करतो की आपण व्यासपीठाकडे यायचं आहे, आपलं या ठिकाणी उचित स्वागत आणि सत्कार केले जाणार आहे. बलिराम तुकाराम केणे आपण लवकरात लवकर पुढे यायचं, मी ज्यांची नावं घेणार आहे त्यांनी लवकरात लवकर यायचं आहे. तदनंतर बाबूराव रावजी केणे त्यांनी मंदिरात चांगल्या पद्धतीने आपला वेळ देऊन सेवा केलेली आहे, त्यांचं या ठिकाणी स्वागत होणार आहे. बाबूराव रावजी केणे, बलिराम तुकाराम केणे आपण पुढे यायचं, मी ज्यांची नावं घेतो त्यांनी लगेच लवकरच पुढे यायचं आहे. तदनंतर भगवान मोतीराम पवार आपणही पुढे यायचं आहे. भगवान मोतीराम पवार आपल्या हातून या मंदिरासाठी खूप गावासाठी खूप चांगले काम होत असते, आपण खूप मेहनत घेत आहात या कामासाठी कार्यक्रमासाठी, आपणही पुढे यायचं आहे सतत रोज. भगवान मोतीराम पवार यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. वसंत रामचंद्र केणे आपण या ठिकाणी पुढे यायचं, आपल्या हातून या मंदिरासाठी खूप चांगल्या पद्धतीची सेवा घडत आहे, आपण वेळ देत आहात, आपणही पुढे यायचं आहे. प्रभाकर गजानन केणे आपणही पुढे यायचं, आपण या ठिकाणी जी पालखीची सुशोभीकरण करण्याचं जे सुंदर काम आपण हाती घेतलेलं आहे आपणही पुढे यायचं. प्रभाकर गजानन केणे मी ज्यांची नावं घेतो फटाफट आहेत. प्रवीण या करून गेलं, जे येतात त्यांचं करून घ्या. प्रवीण विष्णू भोईर पालखी सजावट जे यांनी केले त्यांनी पुढे यायचं आहे. प्रवीण विष्णू भोईर यांचं बलिराम केणे यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. फक्त नारळ आणि फुल घे, नारळ या ठिकाणी स्वागत होत आहे बलिराम केणे यांचं. वसंत केणे, प्रभाकर केणे, प्रवीण भोईर आपण पुढे सरसावायचं आहे. तदनंतर मी आवाज येतो सुनील नारायण केले ज्यांनी 8 दिवस झाले सतत दिवसा पाण्याची व्यवस्था करत असतात, जारची व्यवस्था केली त्यांचं या ठिकाणी, त्यांनी इथे यायचं आहे. उमेश सुरेश भोईर आपणही पुढे यायचं, आपल्या हातून एक खूप सुंदर असं काम घडलेलं या ठिकाणी, कथेसाठी आपण रोज ज्या बिसलरी पाण्याच्या बॉटल देत आहोत आपलं या ठिकाणी येतोचे स्वागत आणि सत्कार केले जाणार आहे. तदनंतर मी आवाज देऊ इच्छितो जयदास गजानन केणे आपण पुढे यायचं, आपण आजच्या दिवसासाठी खास करून विशेषतः 40 जारची व्यवस्था पाण्याची केलेली आहे, फिल्टर पाण्याची व्यवस्था केलेली आहे, आपण आपलं या ठिकाणी येतोचे स्वागत आणि सत्कार केला जाणार, आपण पुढे सरसावायचं आहे. प्रेमनाथ बालाराम भोईर आपणही पुढे यायचं, आपल्या हातून मंदिराचं फुलांचं सुशोभी करण्याचं जे काम आपण करत आलेलं आहे आपलं या ठिकाणी येतोचे स्वागत आणि सत्कार केले जात आहे. मनोहर बाबूराव केणे आपणही पुढे यायचं, आपलं या ठिकाणी विशेष स्वागत केलं जाणार आहे, आपलं यातून चांगलं काम घडलेलं आहे. मनोज यशवंत केणे आपणही पुढे यायचं आहे, आपलं या ठिकाणी स्वागत केलं जाणार आहे. सारिका दिलीप केणे, सुभाष सीताराम केणे आपण पुढे यायचं, आपलं या ठिकाणी तुझे स्वागत आणि सत्कार होणार आहे. सुभाष सीताराम केणे लवकर या, मी ज्यांचे नाव घेतो त्यांनी लवकर लवकर पुढे या. राजेश माधव केणे आपण पुढे यायचं आहे, आपल्या हातून या ठिकाणी हा जो डेकोरेशन झालेला आहे. नरेश तुकाराम केणे आपण पुढे यायचं, आपलं या ठिकाणी स्वागत होणार आहे. राजेश माधव केणे आपण पुढे यायचं, स्टेजचं डेकोरेशनचं काम आपल्या हातून झालेलं आहे. नरेश तुकाराम केणे हे पाण्याची सेवा झालेली आहे यांच्या हातून. विश्वास जाणू केणे आपणही पुढे यायचं, आपल्या हातून पाण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे. नरेश राजाराम केणे मनपाचे सावे, गंगाराम खंडू केणे यांच्याकडून नेहमीप्रमाणे पाण्याची व्यवस्था या ठिकाणी झालेली आहे. भगवान देव केणे यांच्याकडून पाण्याची व्यवस्था झालेली आहे, आपण सर्वांनी या ठिकाणी पुढे यायचं आहे. बालाराम चतुरे ठाकरे पालखीसाठी आपण रिक्षाची व्यवस्था केली होती, आपण या ठिकाणी पुढे यायचं आहे. बालाराम चतुरे ठाकरे, दशरथ कृष्णा पाटील, राजेश केणे यांचं स्वागत करायचं आहे. यांच्या हातून डेकोरेशनचं काम झालेलं आहे, सुंदर अशा मूर्त्या आपल्या समोर दिसत आहेत.
दशरथ कृष्णा केणे आपण पुढे यायचं आहे. नरेश केणे आलेला आहे, त्यांचं स्वागत करायचंय. नागेश कानू गायकवाड यांच्याबद्दल बोलायचं झालं तर हे आपल्या गावातील एक बौद्ध समाजाचे व्यक्ती, व्यक्तिमत्व खूप छान आहे कारण या ठिकाणी ते रोज कथेसाठी उपस्थित असतात, आपला एक बहुमोल या ठिकाणी देत असतात, त्यांचंही मी विशेष स्वागत करू इच्छितो. नागेश कानू गायकवाड आपण पुढे यायचं आहे. सुरेश सीताराम केणे ज्यांनी या भांडी दिलेली आहे त्यांचं या ठिकाणी स्वागत आणि सत्कार केला जाणार आहे. सुभाष केणेचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. मी या ठिकाणी आवाज देऊ इच्छितो जी बाहेर गावातून येऊन या ठिकाणी या कार्यक्रमाची शोभा वाढवत असतात, या कथेचा आनंद घेत असतात. मी आवाज आमंत्रित करू इच्छितो श्री गंगाराम नागो भोईर. श्री गंगाराम नागो भोईर आपण पुढे यायचं, आपलं या ठिकाणी येतो स्वागत आणि सत्कार केले जाणार आहे. आपण कथेसाठी रोज उपस्थिती दर्शवता, आपलं या ठिकाणी स्वागत आणि सत्कार केला जाणार आहे. मी मोहन मारुती गायकवाड पिंपळनेर, मोहन मारुती गायकवाड पिंपळनेर हे सुद्धा उपस्थित असतील. यांच्या बाबतीत मनाचं झालं तरी आपले गावचे जावई आहेत आणि सतत हा कार्यक्रम प्रत्येक वर्षी ते या ठिकाणी उपस्थिती दर्शवतात. मोहन मारुती गायकवाड यांचं या ठिकाणी स्वागत आणि सत्कार केला जात आहे. आपण पुढे यायचं आहे. गंगाराम नागो भोईर मोहन साईनाथ पाटील आपण या ठिकाणी असाल, आपण पुढे यायचं आहे. आपल्या हातून चांगलं काम घडलेलं आहे, आपण देणगी तर प्रत्येक वेळेस देतच असता. त्या व्यतिरिक्त केबलसाठी या जी लाईव्ह टेलिकास्ट त्याची व्यवस्था सोप्या रीतीने आपण करून दिली त्याच्यासाठी आपले धन्यवाद. आपण पुढे यायचं आहे. रमेश भुईर भिनार आपण कुठे असाल आपण पुढे यायचं. आपल्या हातूनही या ठिकाणी चांगलं काम घडत असते, सतत आपण या ठिकाणी उपस्थिती दर्शवता कथेसाठी बोला कार्यक्रमासाठी. रमेश भुईर भिनारचे आपण पुढे यायचं आहे. नरेश यशवंत धोंदे मापोली, नरेश यशवंत धोंदे आपण या ठिकाणी असाल तर लगेच व्यासपीठाकडे यायचं आहे. या ठिकाणी कमिटी आपल्या स्वागतातच आहेत. तदनंतर किशोर श्रीपद जाधव धोंडावडवली, किशोर श्रीपद जाधव धोंडावडवली आपणही पुढे यायचं आहे. बबलूशेट भिवंडी, बबलूशेट आपण असाल तर आपणही यायचं आहे. तदनंतर मी या ठिकाणी आवाज देऊ इच्छितो सावंदे गावावरून सुलोचना वारगडे, आपण या ठिकाणी प्रत्येक रोज कथेसाठी आपला वेळ काढून येत असता, आपण या ठिकाणी पुढे यायचं. आपल्या या ठिकाणी येतो स्वागत आणि सत्कार केला जाणार आहे. गुरुकृपा फरसान यांच्याकडून 51 किलो बुंदे आलेले आहे, मंडल आभारी आहे. भरतभाई आपण इथे आला असाल तर व्यासपीठाकडे यायचं आहे, अन्यथा आपला या ठिकाणी स्वागत आहे. सुलोचना वारगडे या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं या ठिकाणी स्वागत आणि सत्कार केले जाईल. कथेसाठी त्यांचं एक नेहमी उपस्थिती असते. या ठिकाणी महिला वर्गाला विनंती असेल की आपण ज्या ठिकाणी बसलेला आहे त्या ठिकाणी थोडासा जे आसन बसण्यासाठी टाकलेलं आहे ते थोडस झाडी घेऊन साफसफाई करायची आहे आणि त्यानंतर लगेच जेवण वाढण्यासाठी आपणच या ठिकाणी सेवा करायची आहे. सर्व महिला वर्गाला विनंती असेल, आपल्या जी भांडी भेटतील आपल्याला ती आपण हातात घेऊन जेवण वाढण्यासाठी या ठिकाणी सेवा आपण मंदिरासाठी द्यायची आहे. भंडारी अँड कंपनी यांच्याकडून 50 किलो तांदूळ आलेला आहे. मी या ठिकाणी स्वागत सत्काराचा स्वागत समारंभाचा जो कार्यक्रम आहे हा संप हॅलो हनुमान सालुंके आपण या ठिकाणी असाल, आपण व्यासपीठाकडे या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. या ठिकाणी मी या ठिकाणी या जो जेवणाची व्यवस्था होत आहे आपण या जय बजरंग स्पोर्ट्स दत्तकृपा स्पोर्ट्स हनुमान सालुंके आलेले आहे, त्यांचा या ठिकाणी स्वागत आणि सत्कार केला जात आहे. जेवढ्या पण स्पोर्ट्सवाले गोरसाई गावातील जेवढे पण युवा